मानवाच्या अंगातलं रक्त हे रंगाना लाल असलं तरी त्यात वेगवेगळे रक्तगट असतात. एखाद्या माणसाचा रक्तगट हा कायम असतो, तो बदलत नाही अथवा बदलताही येत नाही. मात्र घाटकोपर इथे एका महिलेचा रक्तगट 4 दिवसात बदलला. तशी नोंदच घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयानं केली आहे. पूर्वी नकाशे या घाटकोपर इथल्या बर्वे नगर इथे राहतात. बाळणपणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी त्या घाटकोपर पश्चिमेच्या संत मुक्ताबाई सर्वसाधारण रुग्णालयात गेल्या होत्या. तिथे त्यांची रक्त चाचणी करण्यात आली. त्यांना त्यांचा रक्तगट हा AB पॉझिटिव्ह आहे म्हणून सांगण्यात आलं. पूर्वी यांना याबद्दल शंका आली, त्यामुळे त्यांनी खासगी तपासणी केली असता त्यांचा रक्तगट AB निगेटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. पुन्हा एकदा त्यांनी मुक्ताबाई रुग्णालयात जाऊन चाचणी केली असता त्यांचा रक्तगट निगेटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. माझं ॲक्च्युअल ब्लड ग्रुप AB नेगेटिव्ह आहे. ते मी प्रायव्हेटमध्ये केलेलं. त्याच्यानंतर मी मंडेला मुक्ताबाईमध्ये गेली. मुक्ताबाईवाल्यांनी मला जे माझं ब्लड ग्रुप चेक केलं, AB पॉझिटिव्ह सांगितलं. नंतर AB नेगेटिव्ह दाखवलं. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील हा भोंगळ कारभार एखाद्या रुग्णाच्या जीवावरही बेतू शकतो. प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची चूक मान्य केली. मात्र चाचणी कक्षातील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्यानं रक्तगट तपासणी करणारं किट खराब झाल्यामुळे चुकीचा रक्तगट आला असल्याचा अजब दावाही त्यांनी केला. मात्र यामुळे नकाशे यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. पूर्वी नकाशे यांना त्यांचा रक्तगट निगेटिव्ह असल्याची माहिती होती, म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा तपासणी करून खात्री करून घेतली. मात्र रक्तगट माहिती नसलेल्या रुग्णाच्या जीवाशीच यामुळे खेळ होऊ शकतो. कंडिशन खराब झालं होतं, जे रिव्हिजन खराब झालेलं आहे तर ते आम्ही आता बंद केलं. एक महिना झाला आम्ही बंद केलंय. म्हणजे ट्रीटमेंट करत तुम्ही ब्लड ग्रुप चेक करत नाही. आज आमच्या बाबतीत हे घडतंय. आम्ही सुशिक्षित आहोत, शिकलेले आहोत, म्हणजे माझ्या घरातले म्हणा किंवा आमची तेवढी कॅपॅसिटी होती म्हणून आम्ही प्रायव्हेटमध्ये गेलं, त्याच्यानंतर म्युन्सिपॅलिटीमध्ये गेलं. पण जे गरीब लोक आहेत त्यांचं काय होणार? ते लोक तर त्याच्यावरच डिपेंड असणार. मग त्या लोकांचं काय होणार? आम्हाला ते लिथावस्था येत होतं. आम्हाला ते कळत होतं हॉस्पिटल लाईनला. आम्ही जर वाचतो हॉस्पिटल लाईनला म्हणून आम्हाला तेवढं कळलं. त्याच्याजवळ एखाद्या पेशंट जर वाचता येत नसेल आणि हा ब्लड ग्रुप जर चुकीचा दिला आहे आणि त्याला जर एखाद्या इमर्जन्सीमध्ये जर ब्लड चढवलं तर तो पेशंट दगावू शकतो. एवढं याची प्रशासनाने पण काळजी घेतली पाहिजे, इथल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची. रक्तगट बदलला हा प्रकार संत मुक्ताबाई सर्वसाधारण रुग्णालयाला अतिशय साधारण वाटतोय. मात्र या छोट्याशा चुकीमुळे जर एखाद्या रुग्णाला चुकीच्या रक्तगटाचं रक्त चढवलं गेलं तर त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या प्रकाराची तातडीनं दखल घेण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.